आणि बालमित्रांना नमस्कार. आपल्याला गोष्ट ऐकायला आवडते. चला तर आज आपण मिनूची सहल ही अतिशय सुंदर अशी गोष्ट आपल्या एवढ्याच मिनूची ऐकणार आहोत. मिनू, जुली, हमीद आणि जोसेफ हे चौघे जण खूप चांगले मित्र होते. ते एका सोसायटीमध्ये राहायचे जे की आपण म्हणतो गल्लीमध्ये. एके दिवशी सुट्टीच्या रविवारी त्यांनी जवळच्याच बागेमध्ये जायचं ठरवलं. बागेत जायचं, खेळायचं, खाऊ खायचा आणि नंतर घरी यायचं असा त्यांचा बेत ठरला. पण मिनू विचारात पडली, मी कशी जाणार? हमीदने मिनूकडे पाहिलं आणि मिनू आपण सगळे सोबतच जाणार आहोत असं तिला सांगितलं. जुली, हमीद आणि जोसेफ हे मिनूच्या घरी गेले. मिनूला बागेत घेऊन जाण्यासाठी तिच्या आईची परवानगी मागितली. मिनूची आई त्यांना म्हणाली, हो मी मिनूला तुमच्या सोबत बागेत खेळायला पाठवणार, पण तिची काळजी सगळ्यांनी घ्यायची बरं का? सगळ्यांनी एका सुरात हो असं म्हटलं. लगेच जुलीने मिनूला व्हील चेअरवर बसण्यासाठी मदत केली. मिनू सर्वांबरोबर बागेत जायला निघाली. रस्त्याने खूप वाहनांची गर्दी होती, पण वाहन चालकांनी सुद्धा या चारही मित्रांना रस्त्याच्या बाजूने बागेत जाण्यासाठी जागा दिली. व्हील चेअरवर जाण्यासाठी ठिकठिकाणी सोय केलेली होती. मिनूला कुठेच अडचण आली नाही. बागेत खेळण्यासाठी मुलांना खूपच आनंद झाला होता आणि ही बागेत चेंडू खेळण्यामध्ये सगळे मित्रमैत्रिणी अगदी दंग झाली आणि हे सगळं मिनू पाहत होती आणि त्यांच्या सोबत ती सुद्धा खेळण्यामध्ये दंग झाली. चेंडूचा खेळ खेळून झाल्यानंतर सगळ्यांनी खाऊ खाल्ला आणि गाणी सुद्धा म्हटली बरं का. सर्वांनी बागेतील सहलीचा मन मुराद आनंद घेतला. बागेतून घरी जाताना मिनूचा चेहरा अगदी आनंदाने फुलून गेला. काय मग बालदोस्तांनो, आवडली ना गोष्ट? ही गोष्ट आपण तर ऐकणारच आहात, पण आपल्या घरच्यांना देखील सांगणार आहात. काय मग, ऐकणार की नाही?